येत्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आता सतर्क झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्याच्या निकालासाठी काँग्रेसनं टास्क फोर्सची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विभागावर प्रत्येक नेत्याला एक जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज महत्वाची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे. दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून. सुनील, काय सांगाल आता निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सतर्क झाल्याचं दिसतंय? निश्चितच, कारण की उद्या निकाल आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसकडून टास्क फोर्स निर्माण करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विभागात एका नेत्याला जबाबदारी देण्यात आली, जेणेकरून तिथल्या निकालाच्या आणि लोकसभेच्या मतदारसंघांवरती लक्ष ठेवता येईल आणि मतमोजणी केंद्रावरती काही घोळ झाला तर तो दृष्टीपथात आणून देता येईल. आणि त्या संदर्भात स्वतः नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते टिळक भवनमध्ये वॉर रूम मध्ये बसून त्यावरती लक्ष ठेवणार आहेत. अगदी नक्कीच, धन्यवाद सुनील दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय निकालाच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसला भीती आहे यामध्ये काहीतरी फेरफार होऊ शकतो आणि त्यासाठीच काँग्रेसनं ही खबरदारी घेतलेली आहे. एक टास्क फोर्स नेमलेली आहे आणि त्या टास्क फोर्सला प्रत्येक विभागाची जबाबदारी एका नेत्याला देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता प्रत्येक यंत्रणेवर काँग्रेसचं लक्ष असणार आहे. आपण पाहतोय उद्या मतमोजणी होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसला यामध्ये गडबड होण्याची भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनं ही खबरदारी घेतलेली आहे. प्रत्येक विभागावर एका नेत्याला एक जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण, उत्तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरात, विदर्भामध्ये विजय वडेट्टीवार तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी ही पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसनं सोपवली आहे. तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जी जबाबदारी आहे ती बाळासाहेब थोरात यांच्यावर असणार आहे. तर विदर्भात विजय वडेट्टीवार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्यावर काँग्रेसनं जबाबदारी दिली आहे. तर मराठवाड्यामध्ये अमित देशमुख यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.